शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील नवीन हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण असून बहुतांश जिल्ह्यात आता पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या खास करून दक्षिणी भागामध्ये अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे या पावसाचं प्रमाण दोन दिवस थोडं कमजोर राहील मात्र त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार मोठ्या स्वरूपाचे पाऊस पडणार आहे या छायाचित्रानुसार आपण निरीक्षण केलं असता महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पावसाचा आजही जोर राहणार आहे मात्र विदर्भात पावसाचं प्रमाण थोडं वाढेल मराठवाड्याच्या दिशेनेही पाऊस सरकण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसात जोर राहील उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे जे पी एस आज चार तारखेला पूर्व विदर्भात पाऊस प्रमाण कमी दाखवण्यात आलं आहे मात्र पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे या ठिकाणी काही विभागात मोठे पाऊस होणार आहेत काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होईल उद्या देखील याच विभागात पावसाचं प्रमाण राहणार असून विदर्भातील पावसाचं प्रमाण या मॉडेलने कमी दाखवलं आहे मात्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कमी राहील सहा तारखेपासून मात्र विदर्भाकडून पावसाचा जोर वाढेल कारण कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर सरकत आहे महाराष्ट्रात पाऊस सातत्याने पुढे चालू राहणार आहे सात तारखेला मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढत असून याचाच प्रभाव महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राहील स्थानिक स्वरूपाचे हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस होत राहतील आठ तारखेला कमीदाब महाराष्ट्रावर सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे नऊ तारखेला याचं प्रमाण थोडं कमी झालं तरी पावसाळी वातावरण महाराष्ट्रात कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसात जोर कायम राहील दहा तारखेपासून थोडं पावसाचं तरुण कमी व्हायला सुरुवात होईल अकरा तारखेलाही पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होणार आहे बारा तारखेलाही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहील तेरा तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु एकूणच बंगालच्या उपसागरात पावसाचं वातावरण असल्यामुळे भविष्यातसुद्धा महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच आज पावसात जोर राहील मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भाच्याही काही भागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे पाच तारखेलाही महाराष्ट्रात दक्षिणी भागातच पावसात जोर राहण्याची शक्यता आहे सहा तारखेपासून महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसात जोर वाढेल त्यामुळे अनेक जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल सात तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहील अनेक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होईल दहा तारखेलाही महाराष्ट्रात पावसात जोर कायम राहणार आहे अकरा तारखेला विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला पावसाचं प्रमाण हे हलकंसं कमी होण्याची शक्यता आहे आज चार तारखेला स्कायमेट वेदरनुसार खास करून मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात सांगली सोलापूर भागामध्ये गडचिरोली चंद्रपूर यवतमाळमध्ये या ढ भागात पावसात जोर कायम राहणार आहे या मॉडेलने पाच तारखेला पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे मात्र सहा तारखेपासून पावसात जोर पुन्हा वाढणार आहे सात तारखेलाही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस जातून राहील आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात आठ तारखेला जोरदार पाऊस जातून राहील अनेक ठिकाणी मुसळधार आणि मोठे पाऊस होणार आहेत दहा नऊ तारखेपासून पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होईल परंतु महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात स्थानिक वातावरणामुळे जोरदार पाऊस होणार आहे दहा तारखेलाही महाराष्ट्रात विदर्भात खास करून पावसात जोर राहील मराठवाड्यात पावसात जोर राहील इतरत्र पावसाचं प्रमाण थोडं हलकं कमी होण्याची शक्यता आहे अकरा तारखेलाही पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात सामान्य किंवा मध्यम स्वरूपाचं असणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बारा तारखेलाही होणार आहे कोकण किनारपट्टीलाही बारा तारखेला पाऊस वाढेल या मॉडेलने मात्र महाराष्ट्रात तेरा तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता कोकणासहित वर्तवली आहे स्कायमेटनुसार चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व विभागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडतून राहणार आहे बंगालच्या उपसागरात रह एक कमीदाब आता निर्माण होणार आहे या ठिकाणी बाष्पी तुवारी खेचले जाणार आहेत परंतु एकूणच पाच तारखेला या कमी दाबाचा प्रभावच संपूर्ण भारतावर चक्रकार स्थिती निर्माण करत असल्यामुळे महाराष्ट्रात पाच तारखेपासूनही पावसाचं प्रमाण वाढू शकतं सहा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाचं तरुण वाढणार आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात या कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे आणि आपल्या अंदाजानुसार जवळपास हा नऊ दहा तारखेपर्यंत राहील कारण एक मोठी भव्य अशा प्रकारची चक्रकार स्थिती भारतावर तयार होते आणि त्यामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर येतील आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पाऊस देऊन जातील आपण बघतो तेरा तारखेला एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार होते परंतु तिला पारशी गती मिळत नाही आहे तरी देखील पावसाचं प्रमाण पुढे वाढण्यास हे संपूर्ण वातावरण कारणीभूत ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण सध्या चार तारखेला राहणार एकूणच आज दुपारनंतर थोडं प्रमाण कमी राहील उद्या देखील महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण हलकंसं कमी राहण्याची शक्यता आहे विदर्भाच्या दिशेने मात्र पाऊस राहील सहा तारखेपासून मात्र महाराष्ट्रात विदर्भाच्या दिशेने उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने मराठवाड्याच्या दिशेने पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील पाऊसजवळ कमी होईल आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सात तारखेला खूप मोठे पाऊस होणार आहेत याचा पश्चिम महाराष्ट्रातही प्रभाव पडेल वातावरणात मोठा बदल होईल आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात मराठवाड्याच्या भागात जोरदार पाऊस राहतील नऊ तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पाऊस पडेल म्हणजे हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये कमी दाबामुळे निर्माण होत असून याचा प्रभाव दहा तारखेपर्यंत उत्तरेकडील भागात किंवा विदर्भात राहणार आहे मात्र पावसाचं प्रमाण अकरा तारखेपासून हलकंसं कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो तर हलकंसं पावसाचं प्रमाण कमी होतं आहे मात्र एकापाटी एक कमीदाब बंगालच्या सागरात तयार होत आहेत आणि त्यामुळे या कमीदाबांच्या वातावरणांमुळे महाराष्ट्रात पुढेही पाऊस पडत राहणार आहे आपण बघतो अकरा बारा तेरा तारखेला केवळ विदर्भाच्या भागात पाऊस वतून राहणार आहे त्यामुळे अकरा ते तेरा या काळात पाऊस जरी कमी झाला तरी भविष्यात पुन्हा पाऊस वाढणार आहे त्यामुळे एकूणच सप्टेंबर महिना हा सरासरीपेक्षा अधिक पावसाचं ठरण्याची शक्यता आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा